शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वा स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्याला कधेतून त्यांचा जो संदेश आहे तो पोहोचवत होते कारण का सामान्य जनतेला कथेमधून जर सांगितलं तर लवकर कळतं त्यामुळे त्यामुळेच स्वामी त्या 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 महाराज एक आपल्याला संदेश देऊ इच्छितात एकदा एक, एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती तेव्हा तिथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचा एकूण एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातीने यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेला त्या माणसाला टिळा लावला टिळा लावता लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या मुला लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली लहान मुलाने सांगितले आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पाल पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती मी माझ्या आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येत त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा पैसा जमवा आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठलंही दानधर्म केल्यानंतरच मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आईला कधीही दुरावा देऊ नका स्वामी महाराज आपल्याला या कथेतून हेच सांगू इच्छितात की आपल्या पालकांची सेवा करा आपल्या आईवडिलांना कधीही दुखवू नका नाहीतर या काळात खूप लोक आईवडिलांनाचे जे उपकार विसरून चाललेत आणि आईवडिलांना सांभाळत पण नाही आहेत त्यामुळे होईल तेवढा आपल्या आईवडिलांची सेवा करा स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत आपल्याला ते प्रत्येक संकटातून बाहेर काढतात तसेच स्वामी समर्थ महाराज आपल्याला दुसरी एक कथा सांगू इच्छितात आणि या कथेचा भो बोध असा आहे वैराग्यवाचून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाचा आश्रयात ठेवावे आपण त्याच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगाला तातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकरच येईल मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घातला घालताच म्हणून समजावे साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे म्हणून परमार्थ अखंड सावधानता होई प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या आड काय येते धन सूत दोरा वगैरे आड येत नाहीत तर त्याच्यावरचे जे, जे ममत्व ते आड येते वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसलेला तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्य वाचून सारा पर्मार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला प्रारंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही आपले आप्त कुणी नाहीत जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्याला अभ्यासाला चांगले असते आपल्या यातना दूर करायच्या असतील आपल्या मनातील घालमेल दूर करायचे असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारकमंत्राचा पठन करूया तारकमंत्राचे पठन निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत हे स्वरनुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरनातिथे नूनकाय हि माय विना कालहीनाने त्याला परलो ना भीती अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक अशक्य हि शक्य कर स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित हो शित्या न तु स्वामी भक्त नको नकोड मगु स्वामी हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चमाणामृतात् हे तीर्थ घेयाठवीरे प्रचीति न सोडति तया जया स्वामी घे अशक्य हि शक्य स्वामी। ल स्वामी श्रीस्वामी समर्थचरणामणमस्तु हे hey, स्वामींचं तारकमंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आपल्याला कोणतंही संकट असो काहीही प्रॉब्लेम असो आपल्या आयुष्यात त्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी स्वामी महाराज मदत करतील मार्ग दाखवतील तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही तुम्हाला स्वामी महाराजांनी मार्ग दाखवला की नाही स्वामींचे नामस्मरण आणि तारकमंत्राचं पठनही करायचंच वेळातला वेळ काढून करायचं जर काही स्त्रिया जर जॉब करत असतील त्यांना वेळ नसेल तर जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा तारकमंत्र म्हणायचा किंवा मोबाईलवर लावायचा त्यामुळे आपलं आपल्या तोंडात नाम राहतं आणि आपल्या घरातलं वातावरणही चांगलं राहतं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या